तर पुण्यातील नळस्टॉप चौकात विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन, मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा पडल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. रस्त्यात जेसीबी लावून रास्ता रोकोही करण्यात आला. योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत. योगेश, काय सविस्तर माहिती? विशाली, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मालवण गडावरती त्या ठिकाणी कोसळला आणि त्यानंतर आपण पाहू शकतो राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात. आणि पुण्यातल्या नळस्टॉप चौकामध्ये या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि या सगळ्या आंदोलकांनी रास्ता रोको केलेला आहे. वाहनांच्या रांगा सुद्धा या ठिकाणी लागल्यात आपल्याला पाहायला मिळतात आणि सरकारच्या विरोधात जोरदार अशी घोषणाबाजी या सगळ्या आंदोलकांकडून दिली जात आहे. पोलिसांनी आता मध्यस्थी केलेली आहे, ही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातोय. तुम्ही या ठिकाणी आंदोलन केलं, रास्ता रोको करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे, काय नेमकं? आज आम्ही इथं नळस्टॉप चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. महाराजांचा अपमान आम्ही कधी खपून घेणार नाही. आमच्या अस्मितेशी यांनी खेळायला नाही पाहिजे. हे टक्केवारी सरकार यांनी जे अधिकारी दिले यांनी या अधिकाऱ्यांची विचारपूस केली का? हे त्या 28 फुटी मूर्तिकाराच्या लायक होते का? जर यांनी त्या गोष्टी करू शकत होते, यांनी त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं कशाला? आणि 6 महिन्यामध्ये ज्या मूर्तीला तयार करण्यासाठी 3 वर्ष आता तिथं अहवाल केला नेव्हीवाल्यांनी.